कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार मध्ये सध्या शेतमालाची आवक भरपूर प्रमाणात असल्याने मार्केट मध्ये शेतमाल टाकण्यास जागा उपलब्ध नसल्याने तसेच हवामान खात्याच्या अनुसार ढगाळ व पावसाळी वातावरण असल्याने अवकाळी पावसाची शक्यता असल्याने तसे व्यापारी व्याम असोसिएशनने लेखी दिले असल्याने मार्केटमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीने 2 दिवस शेतीमाल खरेदी विक्रीचा व्यवहार बंद ठेवण्यात आला. दिनांक 16/3/2023 वार गुरुवार व दिनांक 17/3/2023 वार शुक्रवार असे 2 दिवस मार्केटमध्ये खरेदी विक्री व्यवहार बंद ठेवण्यात आले. तसेच शनिवार रविवार मग सुट्टी असल्याने मार्केट 4 दिवस बंद राहिले. मार्केट 4 बंद दिवस असल्यानंतर सोमवारी पुन्हा एक सोमवारी सुरळीत सुरू होईल. सुरू झाल्यानंतर मग जी आवक वाढेल तिच्यावर भावावर काही परिणाम होईल का? नाही, आपल्याकडे कॉम्पिटिशन इतकी आहे व्यापाऱ्यांची की भावामध्ये कधीच काय फरक, जे व्यापारी भाव असेल ते भेटेल, बाकी भाव कमी म्हणजे आवक जास्त असल्याने भाव कमी होणार हे नाही. आपल्याकडे फार धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा इतक्या लांबून माल विक्रीस येतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.